तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या की संजय राऊतने एकदा तरी एक सिद्ध करून दाखवावं. दिल्ली हायकोर्टने बोलवलेलं आहे तुम्हाला, तिथं सिद्ध करून दाखवा. कोणी मनुष्य विकायला बसलेला नसतो, ते स्वतः विकायला बसलेलं असेल तर त्यांनी स्वतःला विकावं. केलेला स्टोरी ज्या पद्धतीने चित्रपट बनला त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा ओके स्टोरी अशा पद्धतीचा चित्रपट बनेल आणि त्याची स्टोरी सुद्धा मी केरळाच्या स्टोरीच्या डायरेक्टरांना दिलेली आहे असं संजय राऊतांचा. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, हा एक सिरियस टॉपिक आहे, मी समोर येऊन सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या की संजय राऊतने एकदा तरी एक सिद्ध करून दाखवावं. दिल्ली हायकोर्टने बोलवलेलं आहे तुम्हाला, तिथं सिद्ध करून दाखवा. कोणी मनुष्य विकायला बसलेला नसतो, ते स्वतः विकायला बसलेलं असेल तर त्यांनी स्वतःला विकावं. आम्ही कोणी स्वतःला विकलेलं नाही आहे. साधा आपल्या आमदारांचा मान ठेवायला शिकवा. लोकप्रतिनिधींना काय मान असतो ह्याची जर तुम्हाला जाणीव नसेल तर राजकीय पक्ष का स्थापन केला? लोकप्रतिनिधींना काय रस्त्यावर उभं करणार? त्यांच्या ज्याला गरजा असतात त्याला तुम्ही धावून येणार नाही. एखादा मनुष्याला हार्ट अटॅक आला तर शिंदेसाहेब त्यांना एअरलिफ्ट करतात आणि त्यांना हे देतात. माझा प्राण ज्यांनी वाचवला त्या नेत्याच्या मागे जाणार अशी भूमिका जर कुठल्या आमदारांनी घेतली तर त्याला तुम्ही खोके म्हणणार का? हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेने प्रत्येक खोकेवाल्याला विचारलं पाहिजे. आणि यांची घरं जाऊन बघा केवढी आलिशान आहेत म्हणून, कसल्या आलिशान गाडीतून हे फिरतात लोक ते बघा. आणि मग त्या गाड्या कुठून आल्या? खोक्यातून आल्या ना. आम्ही नाही, आमची माझी चौथ्या पिढीची श्रीमंती आहे, तरी पण आम्ही साधे असे खादीचे कपडे घालतो. आम्ही आमच्या प्रॉपर्ट्या विकून आमची राजकारण करतो. थोडीतरी लाज वाटली पाहिजे असं खोटं बोलायला. आणि लाज लज्जा सोडलेली आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही आहे. कधीतरी ह्याच्यावर चर्चा झालीच पाहिजे. आणि ह्या लोकांची जाऊन घरं बघा, या लोकांची जाऊन गाड्या बघा, या लोकांचे काय व्यवसाय आहेत ते बघा. आणि मग कुठून आले हे आलिशान घरं, कुठून आले हे आलिशान गाड्या, याचा जवाब त्या त्या नेत्यांना विचारा. आणि म्हणून मला सांगायचं आहे, माणुसकी आहे शेवटी. आणि माणुसकी जो मनुष्य देतो, आमदारांचं रोजचं जेवणसुद्धा शिंदेसाहेबांच्या घरातून येतं. जो मनुष्य जेवलेला आहे, ज्यांनी आमची काळजी घेतली, आम्ही उपाशी आहोत की नाही हे बघितलं, त्या नेत्याला आम्ही सोडावं अशी तुम्ही अपेक्षा करता? कशासाठी अपेक्षा करता? तुम्ही का नाही ही काळजी घेतली आजपर्यंत? याचंसुद्धा उत्तर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. खाल्लेला घास कोण विसरत नसतो आणि खोके घेऊन कोण विकतही जात नसतो हे पक्कं लक्षात ठेवा.